मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मुलांचं जे डिस्कशन चालू आहे ना, ते डिस्कशन पाहता मला असं वाटतंय की आपण गाफील तर राहत नाही आहे ना, किंवा आपण गोष्टींचं ओव्हर ॲनालिसिस तर नाही ना करत आहे. मी तुम्हाला सांगतो कसं ते. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, माननीय श्री उदय सामंत सर इतक्या 3 वेळा प्रेस समोर आले. एकदा ते पुण्यात होते तेव्हा, दुसऱ्यांदा लोकमतचं जे अवॉर्ड फंक्शन होतं त्यावेळेला, आणि तिसऱ्यांदा जेव्हा ते कोल्हापूरमध्ये प्रेसबरोबर बोलत होते तेव्हा. आता जेव्हा लेटेस्ट म्हणजेच कोल्हापूरमध्ये ते प्रेससोबत बोलत असताना त्यांना एका जर्नलिस्टिक क्वेश्चन विचारला होता की मुलांच्या एक्झाम्सचं काय, ऑनलाईन होणार की ऑफलाईन, तर यावर त्यांचं जे स्टेटमेंट होतं यावरती थोडंसं मुलांना तुम्ही प्लीज लक्ष द्या. त्यांनी हे क्लिअरली सांगितलं होतं की त्यांच्यापर्यंत कॉलेज रिओपनिंगच्या बाबतीतली फाईल जी आलेली आहे ते त्याच्यावरती काम करून आता मुख्यमंत्री बोलणार आहेत, आणि साधारण 30 तारीख किंवा 1 तारखेच्या आसपास सगळ्या विद्यापीठांशी आणि कुलगुरूंशी चर्चा करून, राज्यपालांशी चर्चा करून याबाबतीतला निर्णय जे आहेत ते जाहीर करणार आहेत. पण एकदा का कॉलेज सुरू झाले त्याच्यानंतर UGCच्या गाईडलाईननुसार मग एका बेंचवर एक जण बसवायचा, किंवा परीक्षा पूर्णपणे ऑफलाईन घ्यायची, किंवा 50% ऑफलाईन 50% ऑनलाईन घ्यायची, की मग पूर्ण ऑफलाईन घ्यायची, हा सर्वस्वी डिसिजन जो आहे तो विद्यापीठ ठरवणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, कॉलेजेस रिओपनिंग कधी करायचं याचा डिसिजन जरी उच्च शिक्षण मंत्र्यांकडे असला तरीसुद्धा एक्झामचा फॉर्मॅट काय असेल हे अजूनसुद्धा गुलदस्त्यात आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ता हे गृहीत धरू नका की एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होईल आणि घरूनच होईल. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की सध्या तरी तारीख पे तारीख असं चाललं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बाय एनी चान्स ऑलरेडी आता आपला इतका लॉस झालेला आहे, आणि आता जर तुम्ही अभ्यास नाही ना केला तर कदाचित जर एक्झामचा फॉर्मॅट तुम्हाला जसा हवा आहे तसा नाही आला तर तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता आहे. मी याआधी पण सांगितलं होतं की 20 फेब्रुवारीपर्यंत तर तुमची एक्झाम सुरू होणार नाही, कारण आत्तासुद्धा जे लेटेस्ट फॉर्म्स आलेले आहेत त्यांची जी डेडलाईन आहे ती 20 फेब्रुवारीची आहे. म्हणजे त्याच्या आधी कॉलेज जरी ओपन झाले तर विद्यापीठाकडे हा अधिकार आहे की ते ऑनलाईन एक्झाम कॉलेजमध्ये येऊन पण द्यायला लावतील, किंवा ऑनलाईन एक्झाम घरून द्यायला लावतील, किंवा पूर्णपणे ऑफलाईन एक्झाम्स घेतील. त्यामुळे अजूनसुद्धा तुम्ही फक्त ऑनलाईन होणार आणि आम्हाला घरूनच दिली जाणार आहे एक्झाम म्हणून आम्ही अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही आहे असं जर काही तुमचे अजून रिझनिंग्स असतील तर प्लीज मित्रांनो, अभ्यासाला सुरू केल्याने तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही आहे, आणि बाय एनी चान्स जर एक्झाम घरून द्यायची झाली तर तुमचा फायदाच आहे. पण जर बाय एनी चान्स एक्झाम अनफॉर्च्युनेटली जर आपल्याला दुसऱ्या कुठल्या मोडनी द्यायला लागली तर तुमचं कसलंही नुकसान व्हायला नको याची काळजी घ्या. दोस्तों, कुछ दिनों से टेलीग्राम का जो अपना चैनल है उस चैनल पे जो बच्चों के डिस्कशन चल रहे हैं उनको मैं ऑब्जर्व कर रहा था, और मुझे ऐसे लग रहा था कि कहीं कुछ चीज़ें गलत तो नहीं हो रही है, क्या हम लोग कुछ चीज़ें ओवर एनालाइज कर रहे हैं. मैं बताता हूँ आपको. नमस्ते दोस्तों, दिस इज़ रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूँ आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर पे. दोस्तों, आप सभी को पता है माननीय श्री उदय सामंत सर इन दिनों ऑलमोस्ट 3 बार प्रेस के सामने आए थे. एक बार जब वो पुणे में थे, दूसरी बार जब वो लोकमत के अवार्ड फंक्शन को गए थे, एंड तीसरी बार जब वो कोल्हापुर में थे. जब वो कोल्हापुर में थे लेटेस्ट, तब उनको रिपोर्टर ने एक सवाल पूछा था कि बच्चों की एग्ज़ाम जो है वो ऑनलाइन होगी या फिर ऑफलाइन होगी, तो इसका जवाब डायरेक्ट नहीं आया था. उन्होंने बोला कि रिगार्डिंग कॉलेज रीओपनिंग अराउंड 30 या 1 तारीख को मीटिंग होगी, सब लोगों के साथ मीटिंग होगी और उसके बाद जो है हम लोग रीओपनिंग का डिसीजन लेंगे. लेकिन वंस द कॉलेज इज रीओपन्ड उसके बाद अंडर UGC के गाइडलाइन ये विद्यापीठ यानी कि यूनिवर्सिटी डिसाइड करेगी कि एक बेंच पे एक बंदे को बिठाना है या फिर जितने बच्चे आए उनका ऑफलाइन लेना है, बाकी लोगों का ऑनलाइन लेना है, या फिर पूरी तरीके से ऑनलाइन लेना है. अब मेरी रिक्वेस्ट आपसे ये कि अभी फ़िलहाल तो सारी चीज़ें तारीख पे तारीख के हिसाब से जा रही है, तो अभी तो फ़िलहाल तो आप ये बिल्कुल भी मान के मत चलो कि एग्ज़ाम ऑनलाइन ही होगी और आपको जिस तरीके से चाहिए उसी तरीके से होगी. देखो, मैं आपको बताता हूँ, अगर अभी ऑलरेडी आपका इतना लॉस हो चुका है तो अब आपका लॉस ऑलरेडी बढ़ जाएगा अगर आपने अनफॉर्चुनेटली आपकी एग्ज़ाम जो है किसी और मोड से हुई तो.
तो देखो भाई, पढ़ाई करना शुरू करो, बिकॉज पढ़ाई करने से लॉस तो आपका कहीं पे कुछ भी नहीं होने वाला है। अगर घर से एग्ज़ाम हुई तो बहुत ही अच्छा है, लेकिन अगर वैसे नहीं हुआ तो आपको रेडी होना ज़रूरी है। मैं ये पहले भी बोल चुका हूँ कि भाई आप लोग आपका टाइम वेस्ट मत करो, कितनी डिस्कशन कितना भी आगे जाए फिर भी आपको जो डिसीजन आएगा वो तो किसी भी हालत में फॉलो करना ही पड़ेगा। तो मेरी रिक्वेस्ट है दोस्तों, जो भी हो पढ़ाई को जल्द से जल्द शुरू करो। थैंक यू सो मच।